खुदावंत पुरानंतर महाराजशाही अंमलातील कर्नाटकात घुसले. यावेळी त्यांच्याबरोबर 3,000 स्वार होते. त्यांनी अकस्मात हुबळीवर झडप घातली. हुबळी हे एक मोठे श्रीमंत शहर होते. इंग्रजांना मिरी निर्यात करावयास हुबळीशीच व्यवहार करावा लागे. महाराजांनी हुबळीही लुटून साफ केली. तेथील काही लोकांना त्यांनी कैद करूनही नेले. डिसेंबर प्रारंभ इ.स. 1664 हुबळी उरकल्यानंतर महाराज पुन्हा तळकोकणात उतरले आणि विजापूरकरांच्या प्रख्यात व्यापारी पेठेवर त्यांनी हल्ला चढविला. ही पेठ म्हणजे वेंगुर्ला बंदर. महाराजांनी सुरत, अहमदनगर वगैरे काही वगैरे शाही शहराच्या लुटीच्या बाबतीत ठेवलेले धोरणच याही ठिकाणी कायम होते. श्रीमंताकडे ते प्रथम ठराविक प्रमाणात खंडणीची शांतपणे मागणी करीत. जे लोक अशी खंडणी त्यांना देऊन टाकीत असत त्या लोकांना ते मग त्रास देत नसत. पण जे कोणी या सरळ मागणीला दाद देत नसत त्या श्रीमंतांना मात्र ते धुवून काढीत असत. वेंगुर्ल्याला त्यांनी हेच केले. सुरतेत गोऱ्या वलंदाज कुंपणीवाल्यांनी मराठ्यांना काहीही खंडणी दिली नव्हती. महाराजांनीही तेव्हा मनावर घेतले नव्हते, कारण त्यात वेळ व बळ द्याव फायद्याच्या मानाने जास्त खर्च होणारे होते. पण वेंगुर्ल्यातील वलंदाज गोरट्याचा माल मात्र त्यांनी सगळा लुटला. शहरातील काशीबा व संतुबा शेणवी नावाच्या दोघा व्यापाऱ्याची जहाजे बंदरात उभी होती. तीही मराठ्यांनी लुटली. डचांनी म्हणजेच वलंदाजांनी आपल्या वखारीचे महाराजांपासून संरक्षण व्हावे म्हणून फक्त 9 वलंदेजी व 9 इतर शिपाई ठेवले होते. शहरातील काही अरब व्यापारी, थोडे ख्रिस्ती, इतर काही रहिवासी व वरील 18 शिपाई मिळून सर्वांनी शिवाजीला तोंड देण्याची वेंगुर्ल्यात प्रचंड सिद्धता केली होती. पण महाराजांच्या झंझावातापुढे या पाचोळ्यांचे काय झाले ते सांगायला का हवे. वेंगुर्ल्याची साफसफाई यथास्थित पार पडली. डिसेंबर 1664 अपार दौलत मिळाली. महाराजांच्या या एकूण धुमाकुळाचा केवढा परिणाम झाला म्हणून सांगावा. बाजाही मुलखातील ठाणी, पेठा, पेढ्या, वखारी वगैरे ठिकाणी भयंकर घबराटी उडाली. आपला रक्षणकर्ता कोणीही नाही हे ते लोक समजून चुकले. बादशाह आपल्याला वाचवू शकत नाही आणि शिवाजीला जिंकू शकत नाही हीच गोष्ट बोलली जाऊ लागली. सर्वत्र त्याच्या तोंडी एकच चर्चेचा विषय होऊन बसला, शिवाजी. महाराजांबद्दल इंग्रज लोक व बादशाही मुलखातील लोक काय बोलत आणि समजत होते हे फार पाहण्यासारखे आहे. इंग्रज टोपीकारांच्या सुरतेतील अधिकाऱ्यांनी कडवाडच्या करवारच्या आपल्या कचेरीला पाठवलेले हे पहा एक पत्र. विलक्षण धाडसी असा दरोडेखोर म्हणून शिवाजीची इतकी ख्याती झाली आहे की लोकांनी असे उठवले आहे की त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत. एरवी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होतो. या बातम्या शक्य तरी कशा होतात. आज तो एका ठिकाणी आहेत असे खात्रीलायक समजावे तर 1-2 दिवसात तो दुसऱ्याच ठिकाणी आहे असे कळते. तर लगेच दूरदूर असलेल्या 5-6 ठिकाणी एकामागून एक अशा तऱ्हेने अप्रतिहतपणे लुटालूट व जाळपोळ करताना तो आढळतो. यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले असून त्याला भीमाचे बळ आहे असे लोक मानतात. सुमारे 60-1 गलबते काही नवी बांधून व सज्ज करून घेऊन तो या बंदरावर सुरतेवर अचानक पुन्हा एकदा हल्ला करून इराण व बसरा इकडून परत येणारी गलबते लुटणार आहे अशी अशी हूल उठल्यामुळे आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कित्येक लोकांचे मते शिवाजी एवढी तयारी करून खंबायात नदीतून जाऊन सुरतेप्रमाणेच अहमदाबादेची जाळपोळ व लूट करणार आहे. तो गोव्याला वेढा देईल हे आम्हाला मुळीच संभवनीय वाटत नाही. एखादा सक्त वेढा चालवीत बसण्याचे त्याच्या मनातही नाही, कारण त्यात त्याला काही लाभ होणार नाही. बिन तटबंदीची नगरे धावता पळताना जाळून लुटावी असा अनायासे मिळणारा लाभ त्याला नेहमी हवा असतो. तुमच्यापर्यंतही कारवारपर्यंतही तो येणार नाही, कारण पावसाळ्यात घोडा किंवा मनुष्य यांना तिकडील प्रवास सुखाचा होणार नाही. आणि दुसरे असे की विजापूरच्या बादशहाने त्याच्यावर सैन्य पाठविले तर त्याला रिकामे वेळ फावणार नाही. तथापि आपण सुरक्षित आहो या विश्वासावर विसंबू नका. शिवाजीच्या पाळतीवर असा आणि वेळ येताच सुरक्षित ठिकाणी पळून जाता येईल अशा तयारीने राहा. हाच आमचा तुम्हाला सल्ला आहे. सुरत 26 जून 1664.
सुरतेच्या इंग्रजांनी कारवारच्या इंग्रजांना शेवटचा सल्ला मात्र केवढा बहुमोलाचा दिला. महाराजांचा दरारा हा असा बसला होता. सुरतेचा विचका झालेला पाहून औरंगजेब तर रात्रंदिवस जळफळत होता. त्याने सुरतेच्या भेदरट इनायत खानाला सुरतेतून काढून टाकला. त्याच्या जागी धियासुद्दीन खान नावाच्या सरदारा सुभेदार नेमले. या नव्या सुभेदारा साहेबांना शिवाजीची समुद्रावरील सत्ता समूळ नष्ट करण्याची फार तळमळ लागली होती. त्याने गोऱ्या वलंदाजी व्यापाऱ्यांच्या कंपनीच्या डायरेक्टरला कळविले की शिवाजीची दर्यावरील सत्ता समूळ नाहीशी करण्याकरिता तुम्ही खटपट करा. हे सुभेदार साहेबही केवढे शूर असले पाहिजेत. ते दुसऱ्याला सांगत होते खटपट करायला. वलंदाज डायरेक्टरनेही लवकरच धियासुद्दीनला उत्तर धाडले. हे काम आम्हाला झेपण्यासारखे नाही झाले. आता काय करायचे? तळ कोकणातील वेंगुर्ल्याची मोहीम सर करून महाराज परत प्रतापगडाकडे निघाले. स्वतः एक आरमारी स्वारी करण्याची त्यांची इच्छा कायमच होती. तिच्या तयारीसाठी महाराजांनी दर्या सारंगास हुकूम फरमावला की मालवणच्या बंदरात आपले आरमार घेऊन या. तत्पूर्वी महाराज प्रतापगडाकडे जाऊन येणार होते. मोठमोठ्या संकटाचे आलेले काळे ढग पूर्ण वितळले होते. सुवर्णाच्या तेजाने सृष्टी नाहत होती. स्वातंत्र्याचा सूर्य आता अप्रतिबंध पराक्रमाने आसमानात तळपत होता. सूर्याचे तेज वाढत होते. परंतु पंचांगाची पाने फडफडली. पौष महिन्याच्या अखेरीस वद्य अमावस्येच्या सूर्यास ग्रहण लागणार अशी नियत्याने नोंद केली होती. कर्तलब खान नामदार खान, शाहिस्ते खान, इनायत खान, जसवंतसिंह राठोड वगैरे दिल्ली दरबारच्या सरदारांची महाराजांनी यथासांग षडोपचार दानादान उडवून दिली. मोठ्या मोठ्या पदव्यांची बाशिंगे मिरवणाऱ्या या बादशाही पुंगुवांनी असा मार खाल्ला की महाराष्ट्रावर शिंगे रोखून नुसते उभे राहण्याचेही अवसान त्यांच्यात उरले नाही. मैदान सोडून पळालेच ते. त्यातल्या त्यात इनायत खान फार धैर्याचा, फार हिमतीचा. तो मात्र मराठ्यांशी झुंजायचे सोडून रणांगणातून पळाला नाही. अजिबात पळाला नाही, कारण तो रणांगणात कधी आलाच नाही. सुरतेच्या किल्ल्यात दारे लावून लपून बसला. या सर्वांचे झालेले पराभव औरंगजेबाला असह्य झोंबत होते. सुरतेसारख्या कुबेर नगरीची शिवाजी भोसल्याने लूट आणि राखुंडी केल्यामुळे तर तो भयंकरच चिडला होता. आणि आता नव्या येत असलेल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत झाला होता. नवीन बातम्या अशा होत्या की अहमदनगर वगैरे मोगली मुलुक शिवाजीने मारला असून त्याचे आरमारही दर्यावर धुमाकूळ घालीत आहे. अनेक मोगली जहाजे त्याने लुटली आहेत. औरंगजेबाला हेच पटेच ना की दिल्लीच्या अफाट फौजेपुढे, प्रचंड तोफखान्यापुढे आणि अपार पैशापुढे मराठे हार चावूच शकत नाहीत. लाखाहून जास्त फौज असलेल्या शाहिस्तेखानाला म्हणे अवघ्या 24 तासात पळवून लावले. बोटे तोडली. काय हा तमाशा चालला आहे? या गद्दार बदतमीज मराठ्यांना चिरडूनच काढले पाहिजे. यांना खास स्वतःचे स्वतंत्र मराठी राज्य हवे आहे काय? काहीही झाले तरी ते निर्माण होऊ देणार नाही असा त्या जगप्रसिद्ध जबर महत्वाकांक्षी दिल्लीश्वराचा निश्चय होता. त्याच्या अमंगळ निश्चयाला साथ द्यावयास महाराष्ट्रातील कित्येक हरामखोर फितूर त्याला सामीलही झाले होते. बादशाही कृपेची उमेदवारी हे मराठ्यांच्या मदतीने मराठ्यांना हाणून पाडायचा औरंगजेबाने मांडलेला हा डाव फसला, सपशेल फसला. उलट मोगलांसकट या फितुरांची महाराजांनी पराभव केला तरीही अजून औरंगजेबाला वाटत होते की हे मराठी बंड चिरडता येईल. त्यात काहीच कठीण नाही. सह्याद्रीच्या हृदयात जागृत झालेला हा ज्वालामुखी चूळ थुकून विजविण्याचा प्रयत्न औरंगजेब करीत होता. महाराष्ट्राची ही शिवशक्ती पैशाच्या पिशव्या वाजवून वश करण्याचा आणि बंदुकीच्या गोळ्या झाडून मारण्याचा आटापिटा तो करीत होता. पण स्वतः मात्र जातीने महाराष्ट्रात येऊन मराठ्यांशी झुंजायला तो तयार होत नव्हता. कारण अफजल खान, शाहिस्ते खान, बाजी गोरपडे आणि असंख्य मोगली चंडमुंड शुंभ निशुंभाची उडालेली दैना त्याला बिचकवीत होती की गड्या हे सोपे नाही रे. मराठ्यांचे किल्ले आणि मराठ्यांनी मने जिंकणे फार फार अवघड आहे.
चार फितूर मराठे तुला सामील झाले म्हणजे अस्सल महाराष्ट्र तुला सामील झाला असे तू समजूच नकोस. झुंज तू पण दिल्लीत बसून झुंज. तू स्वतः आलास आणि आत्ता स्वतःशी फटफजीती करून घेतलीस तर हे मराठे 50 वर्षाऐवजी 5 वर्षातच दिल्लीपर्यंत पोहोचतील. म्हणून तू स्वतः येऊन इरेला पडू नकोस. दिल्लीतून सोंगटी हलव आणि जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा अशा तयारीने ये की दिल्लीला जायचेच नाही, मरेपर्यंत झुंजायचे, इथेच मरायचे. जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा आणि मोगल साम्राज्याचा वसियतनामा तयार करूनच ये. औरंगजेब महाराष्ट्रात स्वतः येण्यास भीत होता यात काहीही शंका किंवा आश्चर्य नव्हते. परंतु आता महाराष्ट्रावर सोडावे तरी कोणाला या चिंतेत तो होता. दिल्ली दरबारात माणसाचा तसा तुटवडा नव्हता, परंतु शिवाजीच्या हातून पटकन मार खाणारा नाही आणि पळून येणार नाही असा कोणीतरी हवा होता. आणि अशाच एका महान पराक्रमी सरदाराची त्याला आठवण झाली, मिर्झा राजा जयसिंह. जयपूरच्या कच्छ हा राजपूत कुलातील हा भव्य पोलादी पुरुष योग्यतेने अतिशय थोर सेनापती होता. गंभीर प्रकृतीचा, भारदस्त वागणुकीचा, प्रौढ वयाचा, प्रचंड अनुभवाचा, तिखट शौर्याचा, कुशाग्र बुद्धीचा आणि यशस्वी शमशेरीचा हा अत्यंत कर्तबगार राजपूत राजा औरंगजेबाच्या दरबारात निष्ठेने मान लवून उभा होता. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जहांगीर बादशहाच्या फौजेत दाखल झाले. इसवी सन 1617 मिर्झा राजांचे आज वय होते 55 वर्षाचे. जन्म इसवी सन 1609. गेली 47 वर्षे ते मोगल बादशाहीकरिता शीर तळहातावर घेऊन लढत होते. आजपर्यंत उत्तरेस मध्य आशियातील बलखापासून दक्षिण हिंदुस्थानातील विजापुरापर्यंत आणि पूर्वेस मोघिरापासून पश्चिमेस कंदहारपर्यंत त्यांनी शेकडो लढायात तलवार गाजवली होती. मोगलांचा शत्रू तो आपला जणू जासाता जन्माचा शत्रू अशा कठोर निष्ठेने ते झुंजले व झुंजत होते. मिर्झा राजांना अनेक भाषा अत्यंत सफाईने बोलता येत होत्या. फारसी, तुर्की, उर्दू, डिंगल या भाषा तर त्यांच्या जिभेवर हवेतसे लवचिक नृत्य करीत असत. राजे फार मिठास बोलत, काश्मीरी गुलाबाच्या मुरलेल्या साजू गुलकंदाप्रमाणे गोड हसत. त्यांच्या तलवारीची आणि जिवेची कुशलाई सारखीच होती. कोणताही अवघड मनसुबा अडून पडला नाही की बादशाह तो मिर्झा राजांवर सोपून निर्धास्त असे. आणि मग अविश्रांत मेहनत याही वयात करून मिर्झा राजे तो मनसुबा पार पाडीत. दिल्लीची गादी बळकवण्याकरिता जेव्हा औरंगजेबाने दिल्लीवर चढाई केली तेव्हा जर मिर्झा राजाने औरंगजेबाला मदत न करता शहजादा दारा शकोहला मदत केली असती तर दारा शकोहच दिल्लीच्या गादीवर बसला असता. परंतु मिर्झा राजाने औरंगजेबाला मदत केली म्हणूनच तो बादशाह होऊ शकला. म्हणजे एखाद्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्याचे व त्याचे राज्य चालविण्याचे सहज बळ मिर्झा राजांच्या मनगटात होते. हां, मग स्वतः मिर्झा राजे का नाही स्वतंत्र बादशाह झाले? काय हे भलतेच बोलले, छे असले निमखरामी स्वामीद्रोह शूद्र स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हे असले पाप लांछनास्पद हीन असले पातक करायला ते काय शिवाजी भोसले होते? मिर्झा राजांनी मोगल बादशहाला पहिला मुजरा वयाच्या 8व्या वर्षी केला आणि तेव्हापासून सतत 47 वर्षे हेच व्रत अखंड अविचल अविश्रांत निष्ठेने चालविले होते. काय सामान्य गोष्ट होती ही! केवढी घोर आणि थोर तपश्चर्या! आणि त्यामुळेच मिर्झा राजे वैभवाच्या शिखरावर विराजत होते. बादशहाची कृपा होती, पैसा होता, राजवाडे होते, हत्ती घोडे मानमर्यादा मनसब सर्व काही होते. हवे आहे कशाला स्वातंत्र्य? स्वातंत्र्यात एवढे तरी सुख असेल का? चित्तोडचा तो अविचारी राणा प्रताप स्वातंत्र्य करीत बसला आणि कपाळी आली गवताची गादी. मिर्झा राजे राजपूत होते. त्यांचा जन्म अंबर जयपूरच्या सूर्यवंशी प्राचीन राजघराण्यात झाला होता. अयोध्यापती प्रभू रामचंद्राचे वारस होते. ते रामचंद्राचा एक पुत्र जो कुश त्या कुशाच्या वंशाचे हे घराणे म्हणूनच त्यांना कछवा म्हणत पहा एवढ्या तेजस्वी दिव्य भव्य इतिहासाची प्रभा त्याच्या मागे विलसत होती. प्रभू राजा रामचंद्राचा वंशज असे शब्द उच्चारल्याबरोबर उभ्या भारतवर्षाची
मान आदराने त्यांच्या घरातल्या पाळण्यात झोपलेल्या तान्या पोरापुढेही चटकन लावावी इतके हे मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. पण छे, यात काय विशेष आहे? याहीपेक्षा फार मोठेपण मिर्झा राजांना लाभलेले होते. कोणते? मिर्झा राजे दिल्लीच्या मोगल बादशहाचे नातलग होते. मिर्झा राजांचे आजोबा राजा भगवंतदास यांनी आपली बहीण अकबर बादशहाला दिली होती. मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंह यांनीही आपली बहीण मानबाई सासरचे नाव मलिका शाहे बेगम ही नरुद्दीन महम्मद सलीम उर्फ जहागीर बादशाह यास दिली होती. आणि हीच परंपरा मिर्झा राजांनीही आस्थापूर्वक सांभाळली होती. मोगल सुलतानाचा सासरा होण्याचे, मेहुणा होण्याचे, मामा होण्याचे महान भाग्य तुमच्या शिवाजीला तरी जोडता आले का? शिवाजीला काय, परंतु प्रभू रामचंद्राला सुद्धा हे भाग्य जोडता आले नसते, कारण त्याला मुलगीही नव्हती आणि बहीणही नव्हती. आणि मिर्झा राजांची औरंगजेबाला आठवण झाली नसती तर आश्चर्य होते. औरंगजेबाने त्यांना तशरीफ फरमावली.